सर्व पालकांना आणि विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मित्रांनो, आपण काल जाहीर केल्याप्रमाणे आपलं विद्यार्थ्यांसाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उपदेश हे सदर आजपासून आपण सुरू करत आहोत. आपणा सर्वांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण अभ्यासाच्या ताणतणावापासून थोडेशी मोकळे झालेलो असतो आणि अभ्यासाच्या ताणतणावापासून मोकळे झाल्यानंतर आपले काही छंद असतात, अवांतर वाचन असतं, काही कलागुण असतात. हे कलागुण जोपासण्याचं काम आपण या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये अत्यंत आनंदाने करत असतो. आपल्या या सदराचा उद्देश असा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विद्यार्थ्यांसाठी असा काही उपदेश केलेला आहे, असे काही अभंग आहेत, ते जर आजच्या विद्यार्थ्यांनी बालपणातच वाचले किंवा त्यांच्या पालकांनी हे अभंग विद्यार्थ्यांना त्यांच्या बालपणामध्ये जर दिले तर निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांच्या नीतिमूल्यांचा, विद्यार्थ्यांच्या संस्काराचा पाया इतका भक्कम, इतका मजबूत होणार आहे की त्या पायाच्या जोरावर, त्या बेसमेंटच्या जोरावर विद्यार्थ्याच्या आयुष्याची संपूर्ण इमारत उभी राहणार आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदाच मी विद्यार्थी मित्रांना आणि विशेषतः पालकांना विनंती करतो की या सदरामध्ये जे काही व्हिडिओ, जे काही अभंग मी सांगणार आहे, हे सर्व अभंग आपण आपल्या विद्यार्थ्यांना, नातेवाईकांना, जवळच्या लोकांना दाखवण्याची कृपा करा, हे पहिल्यांदाच मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. बांधवांनो, विद्यार्थ्यांसाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उपदेश या सदराला सुरुवात करत असताना आजचा जो आपण अभंग निवडलेला आहे, खरं तर तो विद्यार्थ्यांसाठी नाही. आता आपल्याला आश्चर्य वाटेल की विद्यार्थ्यांवर संस्कार करायचे आहेत, सदराचं नाव विद्यार्थ्यांसाठी जगद्गुरु तुकारामांचा उपदेश असा आहे आणि तरीसुद्धा हे सांगत आहेत की आजचा अभंग विद्यार्थ्यांसाठी नाही. होय, कारण आजचा जो अभंग आहे तो विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी, त्यांच्या पालकांसाठी, गुरुजनांसाठी आहे. त्यांनी तो अभंग वाचावा, त्या अभंगांचा मतितार्थ समजून घ्यावा आणि अशा पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांवर, आपल्या पाल्यांवर संस्कार करावेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे. त्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी, सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचं, आपल्याला आपल्या लेकरांचं, आपल्या मुलांचं, मुलींचं व्यक्तिमत्व अशा पद्धतीनं घडवायचं आहे की त्यांना पाहिल्यानंतर लोकांना असं वाटलं पाहिजे की वा, काय व्यक्तिमत्व आहे. ही विद्यार्थी, हे विद्यार्थी मित्र, ही लेकर जेव्हा बोलतात जणू काही त्यांच्या तोंडामध्ये अमृताची वाणी आहे आणि त्यांच्या बोलण्यातून जणू काही अमृताचं स्त्रवण होत आहे, जणू काही अमृतच आम्ही ऐकत आहोत, अशा पद्धतीची भाषा त्यांच्या मुखामध्ये असली पाहिजे. आणि हे विद्यार्थी, हे पाल्य, हे लेकर आपलं संपूर्ण आयुष्य, आपलं संपूर्ण देह कशासाठी वेचतात, तर काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये विशिष्ट कारण आहे. त्या कारणाला ध्येय असं म्हटलं जातं. स्वतःच्या देहाला झोकून देऊन, आपल्या जीवाची पर्वा न करता, कोणत्याही आयुष्य आरामाची पर्वा न करता, ही माणसं, ही लेकरं एका विशिष्ट ध्येयानं झपाटली आहेत आणि आपलं संपूर्ण आयुष्य या ध्येयासाठी वाहून घेत आहेत. मग ते ध्येय आयुष्यामध्ये यशस्वी होणं असो, की ते ध्येय उत्तम व्यवहार करून पैसा कमवणं असो, किंवा ते कोणत्याही प्रकारचं ध्येय असेल, त्या ध्येयामध्ये यशस्वी होण्यासाठी संपूर्ण झोकून देऊन काम करणारी ही लेकरं आहेत. आता त्यांना बघितल्यानंतर, ज्यांचं व्यक्तिमत्व जेवढं चांगलं आहे की त्यांना बघितल्यानंतर लोकांच्या मनामध्ये जे त्रिविध ताप असतात ते तापसुद्धा कमी झाले पाहिजेत, असं आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या लेकरांचं घडवायचं आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आजचा जो अभंग आहे तो अभंग विद्यार्थी मित्रांसाठी नसून, तो अभंग लेकरांसाठी नसून, तो अभंग पालकांसाठी आहे. आता जगद्गुरु तुकाराम असं म्हणतात, बीज जर शुद्ध असेल तर त्या बीजाला येणारं, त्या बीजापासून निर्माण होणारं झाड, वृक्ष, रोपट हे अत्यंत शुद्ध असतं, अत्यंत ताकदवान असतं, अत्यंत निरोगी असतं आणि त्या झाडाला जी फळं लागतात ती सुद्धा अत्यंत निरोगी अशीच असतात, अत्यंत गोमटी अशी असतात. म्हणून आपले लेकरं चांगले घडावेत असं ज्या ज्या पालकांना वाटतं त्या पालकांसाठी हा अभंग खास करून आपण या ठिकाणी सांगत आहोत. आपलं वर्तन जर चांगलं असेल तर निश्चितपणे आपल्या लेकरांचं वर्तनसुद्धा चांगलंच असणार आहे. कारण आपली जे लेकरं आहेत, लहान बालकं आहेत, हे तुम्ही त्यांना काय सांगता, कोणत्या शब्दामध्ये सांगता, त्या शब्दांकडे त्यांचं लक्ष नसतं,
तर तुमच्या लेकरांचं तुमच्या कृतीकडे लक्ष असतं. म्हणून जर तुम्हाला वाटतं की आपल्या मुलानं सकाळी लवकर उठावं, सकाळी उठल्यानंतर व्यायाम करावा, त्याच्या दैनंदिन दिनचर्या त्याने पार पडाव्यात, थोडा वेळ अभ्यास करावा, अभ्यास करल्यानंतर आपल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा, त्याच्यानंतर बाहेर गेल्यानंतर सर्वांशी प्रेमानं वागावं, आणि हे सगळं करत असताना वर्गामध्ये गेल्यानंतर, शाळेमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांना अभ्यास करावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तर केवळ त्याला तोंडी सांगून तो मुलगा तुमचा ऐकणार नाही. तर मुलं हे अनुकरण प्रिय असतात, म्हणून तुमची कृती जशी असेल त्याचं अनुकरण, तंतोतंत अनुकरण मुलं करत असतात. कारण मुलांसाठी या वयामध्ये सर्वात आदर्श व्यक्तिमत्व कोणतं असतं, तर ते त्याच्या पालकांचं असतं, ते त्याच्या गुरुजनांचं असतं, ते त्याच्या भावा बहिणीचं असतं. म्हणून जग काय सांगतं याच्यापेक्षा आपले आईवडील काय करतात, आपले गुरुजी काय करतात, आपली भाऊ बहीण काय करतात, या त्यांच्या कृतीकडे लेकरांचं फार बारकाईने लक्ष असतं. म्हणून आता उदाहरणार्थ आजकालच्या आधुनिक काळातली सर्वात मोठी समस्या अशी आहे की मुलं हे मोबाईलमध्ये आपला प्रचंड वेळ घालवतात. माझं सर्वांना सांगणं आहे की जर तुम्हाला आपल्या मुलाची मोबाईल पाहण्याची सवय कमी करायची असेल, तर केवळ तुम्ही त्याच्यावर ओरडून किंवा तुम्ही त्याला कितीही शब्दामध्ये समजून सांगितलं तरी तो ऐकणार नाही, त्यापेक्षा तुम्ही काय करायचं, ज्यावेळेस तुमचं ऑफिस सुटलेलं असेल किंवा ज्यावेळेस तुम्हाला कामातून फावला वेळ मिळतो, त्यावेळेस तुम्ही एखादं स्वतःहून चांगलं पुस्तक वाचत बसा. लहान लेकरूसुद्धा तुमचं अनुकरण करत एखादं पुस्तक काढून वाचायला बसतं, लिहायला बसतं. हा आजपर्यंतचा मानसशास्त्रज्ञांचा अनुभव आहे. म्हणून बीज शुद्ध असेल तर त्याला येणारं फळसुद्धा शुद्ध असतं. बांधवांनो, या ठिकाणी मला शेतकऱ्यांचं उदाहरण द्यायला निश्चितपणे आवडेल. कारण लहानपणी आपण पाहिलं असेल, विशेषतः जे ग्रामीण भागातून येतात त्यांनी पाहिलं असेल, आजकाल बी बियाण्यांच्या मोठमोठ्या कंपन्या आलेल्या आहेत, पण पूर्वी हे जे बियाणं आहे हे कंपनीमध्ये बनत नव्हतं. त्या काळामध्ये शेतकरी मंडळी काय करायची, तर ज्यावेळेस त्यांच्याकडे पीक यायचं, पीक आल्यानंतर जे शुद्ध बीज आहे, जे टपोरं बीज आहे, जे ज्याला कसलीही कीड लागलेली नाही असे जे बीज आहेत, किंवा त्या बीजाची कणसं आहेत, मग ते तुरीचं असेल, ज्वारीचं असेल, मक्याचं असेल, कांदा लावायचा असेल, तर चांगले उत्कृष्ट कांदे काढून ठेवणं असेल, लसूण काढून ठेवणं असेल, अशा पद्धतीचं बीजाचं, शुद्ध बीजाचं रक्षण आमचा शेतकरी बांधव करायचा, आणि पुढच्या पेरणीच्या वेळेस ते शुद्ध बीज तो आपल्या शेतामध्ये पेरायचा. त्याच्यामुळे व्हायचं काय की अमृताची फळे अमृताची वेली तीच पुढे चाली बीजाचीही. म्हणजे अमृताची फळं आहेत, आणि ही फळं कुठं आली, तर अमृताच्या वेलीला आलेली आहेत, आणि अमृताच्या वेलीला आल्यांमध्ये जे फळ आहे अमृताचं, त्या अमृतामध्ये जे बीज आहे ते बीजसुद्धा त्याच अमृताचा वसा आणि वारसा चालवण्याचं काम करत असतं. बांधवांनो, आपण जर अमृत पेरलं तर येणारं फळसुद्धा अमृतच असतं. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय काय म्हणतात, बीज पेरून या त्याची घ्यावे फळ. तुकोबाराय काय म्हणतात, बीज पेरून या त्याची घ्यावे फळ, डोरलीसं केळ कैसे लागे. अरे आपण जे पेरलेलं आहे पेराल ते उगवते असा निसर्ग नियम आहे. म्हणून आपण जे पेरलेलं आहे तेच फळ आपल्याला मिळणार आहे, आणि आपण डोरली पेरली आणि त्याला जर आपण केळ लागेल याची अपेक्षा आपण जर अपेक्षा करत असू, तर मला वाटतं याच्यामध्ये आपला कुठंतरी मूर्खपणा आहे. म्हणून आपण सिंचनकरिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. कारण एखाद्या वृक्षाला पूर्ण ओलावा द्यायचा असेल, त्याची उत्तम वाढ करायची असेल, तर त्याच्या मुळांना पाणी घातलं जातं. झाडाला, खोडाला, प्रत्येक पानाला किंवा प्रत्येक फांदीला पाणी घातलं जात नाही. म्हणून 11वी 12वीला गेल्यानंतर किंवा अजून ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर मुलांवर अजून काहीतरी वेगळे संस्कार करत बसण्यापेक्षा याच सुट्ट्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या माध्यमातून आपण आपलं आचरण चांगलं करूया, आणि आपलं आचरण पाहून निश्चितपणे आपली लेकरंसुद्धा चांगले आचरण करणारी बनतील. जसं तुकारामांनी सांगितलं, अमृताची फळे अमृताची वेली तीच पुढे चाली बीजाचीही. आपलं बीज जर शुद्ध असेल, आपलं आचरण शुद्ध असेल, तर निश्चितपणे आपली लेकरं भविष्यामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व बनल्याशिवाय राहणार नाहीत. आजच्यासाठी एवढंच. या ठिकाणी आपण आजचं सदर थांबूया. पुढच्या अजून सदरामध्ये एक जगद्गुरू तुकारामांचा एक आगळा वेगळा अभंग घेऊन आपण या ठिकाणी पुन्हा भेटणार आहोत. आपला सर्वांना नम्र विनंती आहे की आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्याला हे सगळे व्हिडिओज जे आहेत अत्यंत मोफत बसल्या ठिकाणी घर बसले आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याबरोबरच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया किंवा आमच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत त्यासुद्धा आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये आपण टाकू शकता. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विद्यार्थ्यांना काय उपदेश आहे तो पोचवण्यासाठी हे व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी आपण थांबूया. जय हरी.